पासूनच दुष्काळी परिस्थितीत अडचणीत असलेल्या आपल्या शेतकऱ्यांच्या बरोबर उभं राहिलं. सरकारने या शेतकऱ्यांचं कंबळडम मोडायचं पाप या सरकारने केलेलं आहे, त्या विरोधात माझी लढाई. तुम्ही इतके दुधाचा भाव आता 2 रुपयांनी वाढलाय, सिलेंडरचा वाढला, तर भाजी वाढ काय स्वस्त या देशात सांगा ना मला, डाळीचा भाव काय. बघा मी जे बोलते ना ते दरवेळी 6 महिन्यांनी खरं येतं की नाही. मी कांद्याच्या बद्दल बोलले होते की नाही, झाला की नाही कांद्याचा प्रॉब्लेम. दुधाबद्दल मी किती दिवस बोलतेय, तुमच्याशीच बोलते. त्याच्यानंतर दुष्काळाबद्दल मी बोलले होते की नाही, तुम्ही फक्त माझ्या ट्विटर हँडलचा ट्रॅक रेकॉर्ड मी तर पहिल्या दिवसापासून म्हणते, कारण का माझ्या त्यांच्याकडून खूप जास्त अपेक्षा आहेत. किती आमदारांचे तुम्हाला फोन आले समोरच्या गटातनं आणि किती तुम्ही शुभेच्छा इनकमिंगला फिल्टर लागणार का सर? बघा शुभेच्छांना आपल्या संस्कृतीत कधीच नाही म्हणायचं, त्यामुळे एखादा प्रेमाने आपल्याला शुभेच्छा देत असेल तर आपण अतिशय विनम्रपणे त्या मी तुम्हाला नेहमी सांगते माझं पोट खूप मोठं आहे. जर पिपाणी नसती तर आमची साताऱ्याची ही सीट आली असती आणि दिंडोरीलाही मतं घेतली. त्याच्यामुळे हा रडीचा डाव आहे काय रडीचा. पाटील तारामती देऊन सुट्टी वाजून सांगितलं की आम्हाला शरद पवारांचा पराभव पाहिजे, परंतु असं काय झालं काय सांगायला. रामकृष्ण हरी गाजली तुपारी. राज्यामध्ये मराठा समाजाचा जो पेपर आहे तो पाहायला मिळालेला आहे. जवळपास 26 उमेदवार हे थोडक्यामध्ये विजय झालेले आहेत, त्याला मराठा समाजाचा पाठिंबा आहे असं एक आहे. बेडमधलं आपण उदाहरण पाहिलेलं आहे, तर यावर काय करायचं? मला असं वाटतं महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ही तुम्ही कधीही जाऊन जर लोकांच्या बसला. महागाई हा प्रचंड मोठा विषय, बेरोजगारी प्रचंड मोठा आणि भ्रष्टाचाराला लोक कंटाळले. तुम्ही जर कधी तुम्ही पण जाऊन लोकांना भेटता, तुम्ही सर्वे करून बघा. महाराष्ट्रात फक्त बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार आणि दुष्काळाकडे केलेलं या सरकारचं प्रशासनच नाहीये या राज्यात. हे मी किती महिने तुम्हाला म्हणतो. हायपोथेटिकल क्वेश्चन कशाला विचार. दादा समजा उद्या इकडे आले तर त्यांना परत घेणार, माफी देणार. तुम्हाला सांगू आता दुष्काळाशिवाय माझ्यासमोर दुसरं काहीही नाही. महाराष्ट्रातला दुष्काळ, बारामती लोकसभा मतदारसंघातला दुष्काळ हे सगळ्यात मोठं आमच्या, म्हणून आम्ही आजपासूनच त्या कामाला. मराठी झाले का सगळे? मराठी संपली. मला असं वाटतं जे बिल, महिला आरक्षणाचं बिल जे या सरकारने आणलं होतं ना स्पेशल सेशन करून, तो चेक होता, आमचं नाव होतं, सही होती, पण त्याच्यावर तारीखच नव्हती. त्याच्यामुळे आम्ही महिला आरक्षणाचं बिल सातत्याने मागतोय. त्यामुळे तो जो जुमला केला होता ना मागच्या सेशनमध्ये, आता ते वास्तव करावं आणि आमचं सरकार आलं तर आम्ही लगेचच करू. शहरामध्ये रवींद्र दंगेकरांच्या कसं आहे, आमची सीट खूप उशिरा अनाऊन्स झाली. दंगेकरजी हे अतिशय उत्तम लोकप्रतिनिधी आहेत, की अशा गोष्टी होत असतात इलेक्शनमध्ये. आणि जे आधी तयारी करत होते त्यांना खूप जास्त वेळ मिळाला. आमचा त्या मानाने कॅन्डिडेट खूप पण त्यांनी खूप चांगली फाईट दिली आणि चांगले लोकप्रतिनिधी म्हणून ते जरूर दिलेले आले असते. पण दंगेकरांजींबद्दल एक मी अतिशय अभिमानाने सांगू इच्छिते की इलेक्शन झाल्यावरही जी घटना, जी चुकीची घटना पुण्यामध्ये झाली, त्या बाबतीत ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसांच्या बरोबर दंगेकरजी उभे राहिले
ही एक खूप कौतुकाची गोष्ट आहे. म्हणजे हिट अँड रनच्या केसमध्ये जर दंगेकरजी उतरले नसते तर कदाचित त्या दोन युवक आणि युवतींवर अन्याय झाला. माझ्या वाचण्यात काय आलेलं नाही, त्यांनाच प्रश्न विचारा. मला माहिती नाही आता पक्षाची मीटिंग घ्यायची, मला खरंच माहिती नाही तुम्ही काय. राजनीतीने ऐसा होता है. आपण आपण मला असं वाटतं जेव्हा कल आपल्या बाजूने येतो ना आपण थोडी विनम्रता दाखवावी. लोकांनी जी जबाबदारी दिली आहे मला असं वाटतं ही वेळ आलेली आहे की खूप तुतुम्याने या राज्यात झालेलं आहे. मी एक प्रस्ताव ठेवते की महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सची जबाबदारी मी सगळ्या आमच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून घेते की महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण जे अनेक वर्ष सगळ्यांनी पाळलं होतं आपण सगळे मिळून पाळलो. माझ्या बहिणी या माझ्या मोठ्या वहिनी आहेत, वयानी आणि पदानी आणि नात्यांनी त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल नेहमीच आदर आणि प्रेमच राहील. आणि वहिनी पार्थ आणि जय आणि जय आणि पार्थी मला माझ्या मुलांच्या विकासा रोहित सगळ्यांना. आता आधी तर दुष्काळ ना बाबा, आधी दुष्काळात दुष्काळाची चिंता करूया. बारामतीत फार मोठा दुष्काळ सगळे हिंदी झाले का मराठी झालं का. कल इंडिया अलायंस की मीटिंग बहुत अच्छी हुई. हर नेता जो बहुत पूरी ताकत से लड़े, बहुतों की पार्टियां तोड़ी गई, घर तोड़े गए, इसके बाद भी जिस तरह हर राज्य में जो मतदार है जिस तरह हमारे साथ खड़ा रहा और कार्यकर्ता जिस तरह लड़े हैं, हम सबके लिए बहुत ये अभिमान की और आनंद की है. हमारा ये सब वातावरण मीटिंग बहुत अच्छे वातावरण में हुई और हम सब ने निर्णय लिया है. और कल जो हमारा डिसीजन था वो खड़गे जी ने कल की प्रेस में बोल दिया है. हम देखेंगे कैसे कैसे आगे आगे सरकार बनाने का दावा करेंगे. ये देश संविधान से चलता है तो संविधान से प्रेसिडेंट ऑफ इंडिया जिसको पहले बुलाएंगे उसके बाद देखेंगे क्या होगा. इसके अलावा आपको लगता है कि देखिए आप कल ही तो रिजल्ट आया है हमारे कल ही, देखेंगे क्या होता है.